कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत करीत आहेत. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास कंत्राटी कामगार आहेत. या कंत्राटी कामगारांना मागील 5 महिन्यांचे थकीत वेतन मिळाले नव्हते, त्यामुळे कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे अनेकदा आंदोलने सुद्धा करण्यात आले होते. त्यानंतर आता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने कंत्राटी कामगारांचे 3 महिन्यांचे थकीत वेतन खनिज निधीतून देण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा एक शूर लढवयासारखी सध्या काम करते आहे. दिवस रात्र ही काम करत असताना या महा म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये जवळपास 500 कंत्राटी कामगार आहेत. या 500 कंत्राटी कामगारांना मागील 5 महिन्याचं थकीत वेतन मिळालं नव्हतं किंवा भांडण मिळालं नव्हतं, त्यामुळे सगळे हे अस्वस्थ होते आणि यांच्या भांडणाची मागणी सर्व स्तरावरून होत होती. सध्या कोरोनाच्यामुळे अनेक अडचणी राज्य सरकारमुळे आहेत आणि पैसे ही पाठवत असताना अडचणी आहेत. हे सगळ्या बाबी लक्षात घेऊन मी आज त्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांशी आणि आरोग्य आयुक्तांशी माझं बोलणं झालं. त्यांना मी सांगितलं की मी खनिज निधीतून त्यांच्या 3 महिन्याचा पगार आता देतो आहे आणि जवळपास 2,35,00,000 रुपये आम्ही खनिज निधीतून यांच्या 3 महिन्याच्या पगारीपोटी आज मंजूर करतो आहोत. आणि ज्यावेळेस या कामगारांच्या कंत्राटी कामगारांचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध होईल, त्यावेळेस तो निधी आम्हाला जिल्हा खनिजचा निधी आम्हाला परत मिळेल. या अटीवर या 3 महिन्याचा पगार काढायचे निर्देश आम्ही डीनला दिले, अधिष्ठात्यांना दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते आणि आज त्याची ऑर्डर काढून पुढच्या 2-3 दिवसामध्ये या सर्व कामगारांना 3 महिन्याचा थकीत पगार मानधन त्यांना मिळेल.